संपूर्ण महाराष्ट्र में 1 दिसंबर से स्कूल शुरू करने की घोषणा हाल ही में की गई, लेकिन कोरोना के नए वेरिएंट का प्रभाव ध्यान में रखते हुए नागपुर शहर में 1 से 7वीं कक्षा तक स्कूल 10 दिसंबर तक शुरू नहीं होने की घोषणा मनपा आयुक्त ने की है। दक्षिण अफ्रीका से आए कोरोना के नए वेरिएंट ओमिक्रॉन के असर से संपूर्ण विश्व डर रहा है। महाराष्ट्र में भी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने खबरदारी की उपाय योजना करने के आदेश प्रशासन को दिए। वहीं नागपुर महानगर पालिका के आयुक्त राधाकृष्णन बी ने भी सुरक्षा के तौर पर 1 से 7वीं तक स्कूल 10 दिसंबर तक बंद रखने के आदेश दिए। 10 दिसंबर को शहर की स्वास्थ्य यंत्रणा द्वारा जायजा लेने के बाद ही स्कूल शुरू करने का निर्णय लिया जाएगा। सूचना प्राप्त आहे त्या अनुषंगाने आणि नागपुरात आता तुम्हा जो जगभरात नवीन जो व्हेरियंट व्हायरसचा धुमाकूळ घालतो आहे त्याची त्याच्याकडे लक्ष देता प्रशासनाने नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी असे निर्देशित केले की ही 1 तारखेपासून सुरू होण्याची जी शाळेची सूचना होती ती 10 तारखेपर्यंत आम्ही स्थगित करतो। दरम्यानच्या काळामध्ये याचा आढावा घेऊन 10 तारखेला काय परिस्थिती राहील याचा विचार करून पुढील आदेश निर्गमित करण्याचं ठरवलं। त्यामुळे 10 तारखेपर्यंत शहरातील शाळा 1 ते 7वी वर्गाची जी आहे ती सुरू होणार नाही। 8व्या वर्गापासून जे जे पुढचे वर्ग आहेत जसे आजही सुरू आहेत ते तसे ते पुढे सुरू राहतील। हे जे 1 ते 7वीचे वर्ग आहेत हे ऑनलाईन मात्र सुरू करण्याची मुभा त्यांना देण्यात येत आहे।